हिंद स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा उजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। या भूमीचे सुपुत्र लोकनायक बापूजी अणे विद्यावाचस्पती रामभाऊ शेवाळकर यांच्या या भूमीला नमन करतो। आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित भारत सरकारचे माजी गृहराज्य मंत्री हंसराज भैया अहिरजी, माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेजी, माजी गृहराज्य मंत्री डॉक्टर रणजित पाटीलजी, आपले लोकप्रिय आमदार श्री संजीव रेड्डी बोतकुलवारजी, आमदार संदीप धुर्वेजी, आपले नगराध्यक्ष आणि ज्यांच्या नेतृत्वात या नगरपालिकेने अतिशय चांगलं काम केलं ते सन्माननीय तारेंद्र बोर्डेजी मंचावर उपस्थित, सन्माननीय अण्णासाहेब पारवेकरजी, नितीन भुतळाजी, राजेंद्र डांगेजी, नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्रीकांत कोरदुखेजी मंचावर उपस्थित, सर्व पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित, सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी वणी नगर परिषदेचा आणि विशेषतः नगराध्यक्ष तारेंद्रजी आणि इथल्या पूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय सुसज्जित सुंदर आणि पर्यावरणपूरक अशा प्रकारचं उद्यान आज वणीकरांना समर्पित होत आहे। आणि त्यात सर्वात जास्त आनंदाची गोष्ट अशी आहे की या उद्यानाला आमचं आराध्य दैवत शिवछत्रपती यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणून याचं नामकरण करण्यात आलं आहे। ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपल्याला कल्पना असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक लढवय्ये राजे नव्हते, मोगलांना पराजित करून स्वराज्य तर त्यांनी स्थापलंच, पण स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। आणि या सुराज्याची स्थापना करताना न्यायप्रिय राजा, रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, बारा बलुतेदारांचा राजा आणि पर्यावरण प्रेमी राजा अशा प्रकारचं त्यांचं राज्य आपल्याला पाहायला मिळालं। आपल्याला कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा संतुलन राखण्याकरता झाडं लावण्यापासून तर आवश्यक असेल तेव्हा झाडं तोडण्याचे देखील नियम काय असतील, त्याच्या बदल्यात कसे झाडं लावावे लागतील, एक झाड तोडलं तर त्याच्या बदल्यात किती झाडं लावावे लागतील, अशा प्रत्येक गोष्टीचा नियम त्यांनी तयार केला होता। कारण त्यांनाही माहिती होतं की पर्यावरणाचं संतुलन हे जर आम्ही राखलं नाही तर पर्यावरण कधीतरी आमच्यावर आक्रमण देखील करू शकतं। आणि आज आपण पाहतो हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। वातावरणाच्या बदलामुळे आता अतिवृष्टी, कधी अवर्षण, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी पूर, अशा वेगवेगळ्या गोष्टीचा सामना आम्हाला करावा लागतोय। इथे यायच्या आधी मी एका गावात गेलो होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान त्याचं आकलन करण्याकरता मी गेलो। कापूस असेल, सोयाबीन असेल,
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. जिथे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे पाणी त्या ठिकाणी थांबून राहिलं आणि ते थांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात पराठीचं नुकसान झालं. आज जी काही बोंड आली होती ती काळी पडली आहे. आमच्या सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणा उरलेला नाही आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मायबाप सरकारकडे नजर लावून सगळे शेतकरी बसले आहेत की सरकारच्या माध्यमातून काही ना काही मदत ही आम्हाला या ठिकाणी मिळेल. खरं तर दुर्दैव आहे की गेल्या 2 वर्षात आलेल्या कुठल्याही आपत्तीमध्ये राज्य सरकारने म्हणावी तशी मदतच केलेली नाही. केवळ घोषणा होतात मदतीच्या, जीआर काढल्याच्या घोषणा होतात. राज्य सरकारचे मंत्री टीव्हीवर येऊन सांगतात पण ते नंतर कधी तपासून पाहत नाही की ते जे बोलले त्याला एक खडकू तरी मिळाला का. एक नया पैसा हा शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि याची आठवण येण्याचं कारण एवढंच आहे की छत्रपतींच्या राज्यामध्ये रयतेवर संकट आल्यानंतर छत्रपती कोणाचाही मुलाहिजा ठेवत नव्हते आणि रयतेच्या पाठीशी उभा राहणारा राजा म्हणून छत्रपतींनी जे मानदंड आपल्याला दिले त्या मानदंडावर महाराष्ट्र चालला पाहिजे. आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या या उद्घाटनाच्या वेळी मी राज्य सरकारला विनंती करतो की तात्काळ आमच्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहा आणि त्याला त्या ठिकाणी जी मदत आहे ती मदत त्या ठिकाणी भरघोस अशा प्रकारची ती राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. खरं तर या नगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी झाला. आणि मी विशेषतः आमचे आमदार संजीव रेड्डी भोतकुलवार जी असतील किंवा आमचे तारेंद्र जी असतील या दोघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करेन की सातत्याने कामाचा पाठपुरावा हे करत राहिले. आवश्यकता पडली त्यावेळी कधी हंसराज भैयांना घेऊन कधी त्यांच्या माध्यमातून केंद्रात जाऊन कधी माझ्याकडे येऊन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कशा मिळतील हा प्रयत्न या ठिकाणी झाला. आणि मी दाव्यानं सांगतो की या रेजिममध्ये जेवढा पैसा वणीला मिळाला त्याच्या आधीच्या 10-15 वर्षात मिळालेला पैसा एकत्रित करा आणि गेल्या 4 वर्षात मिळालेला पैसा तुम्ही त्याग करा. तुम्हाला गेल्या 4 वर्षातले या सरकारच्या 2 वर्षातले नाही आधीचे आमच्या 2 वर्षातले ते पैसे हे जर आपण बघितले तर आधीच्या 15 वर्षापेक्षा जास्त पैसा या वणी शहराकरता त्यावेळेच्या आपल्या सरकारने दिला. इथे सगळ्यांची काम करायची इच्छा होती. मग पिण्याच्या पाण्याची योजना असेल, सभागृहाची योजना असेल, रस्त्यांची योजना असेल, उद्यानांची योजना असेल, वेगवेगळ्या योजनांना मोठ्या प्रमाणात पैसा आपण दिला. दुर्दैवाने आपलं सरकार राहिलं नाही. गेल्या 2 वर्षामध्ये एकही नवीन पैसा या ठिकाणी या नगरपालिकेला मिळालेला नाही. जो पैसा आपण दिला होता बरोबर आहे तारेंद्रजी, जो आपण दिला होता त्या पैशावरच कामं चाललेली आहे. एकही नया पैसा पण हे तुमचीच व्यथा असं नाहीये. हे नवीन राज्य सरकार आल्यानंतर कुठल्याही शहराला त्यांनी एक नवा पैसा दिलेला नाही. कारण शेवटी शहरांचे देखील प्रश्न हे समजून घ्यावे लागतील. आमची शहरं जर चांगली झाली नाहीत तर त्याचा विकास होणार नाही. आज शहर जेव्हा चांगलं होतं त्यावेळेस तिथे रोजगाराच्या संधी तयार होतात. शहर चांगलं होतं त्यावेळेस तिथे गुंतवणूक येते. शहर चांगलं होतं त्यावेळी तिथे अपॉर्च्युनिटीज तयार होतात, लोकांकरता संधी तयार होतात. आणि म्हणून आपण जर बघितलं तर देशातला 60% जीडीपी हा शहरांमध्ये याकरता तयार होतो की त्या ठिकाणी गुंतवणूक आणि संधी आहे. आणि म्हणून शहरं चांगली करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जसं ग्रामीण भागावर लक्ष देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण भारत हा गावात राहतो. पण त्यासोबत शहरं देखील जर आम्ही चांगली केली तर त्यातलं एकीकडे पर्यावरणाचं संतुलन आम्हाला राखता येतं आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील करता येते. आता आपण त्या काळामध्ये आपली 60 कोटीची जी योजना आहे त्या योजनेलाही तांत्रिक मान्यता दिली होती आणि अंतिम मान्यतेकरता ती आली त्याच वेळेस आचारसंहिता लागली.
आता गेल्या 19 महिन्यांमध्ये 20 महिन्यांमध्ये त्याला मान्यताही नाही आणि त्याला पैसाही नाही. पण काळजी करू नका, मी स्वतः तुमच्या योजनेकरता पाठपुरावा करेन. आवश्यकता पडली तर मुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांच्याशी बोलेन आणि तरी झालं नाही तर मग जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा पुन्हा करू, त्याची काळजी करू नका. कारण लोकशाहीमध्ये लगेच आता आमचे चॅनलवाले ते चालवतील की देवेंद्र फडणवीस म्हणाले सरकार येणार, आम्ही ते वाटपात बसलो नाही. लोकशाहीमध्ये एक सरकार येतं, दुसरं येतं, तिसरं येतं, हे होत असतं. त्यामुळे हे काही आजन्म अमर पट्टा घेऊन आलेलं सरकार नाही आहे. त्यामुळे आमचं सरकार निश्चित येणारच आहे. आता ते कधी येणार आहे, उद्या येणार आहे का, एक वर्षाने येणार आहे का, दोन वर्षाने येणार आहे का, 24 येणार आहे, ते काय ठरवेल. आम्ही काही त्याच्या संदर्भात वाटपात बसलेलो नाही आहोत. पण जोपर्यंत आम्ही या ठिकाणी काम करतो, सत्तारूढ पक्षात असो का विरोधी पक्षात असो, आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. सत्तारूढ पक्षात असताना जनतेकरता काम करू, विरोधी पक्षात असताना जनतेकरता संघर्ष करू आणि संघर्षातून जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू. आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या प्रकारचं काम आज या ठिकाणी पाहताना मी पाहतोय, हे जे उद्यान तयार झालंय, या उद्यानामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे तर दिव्यांग व्यक्ती देखील या ठिकाणी आला, या संपूर्ण उद्यानामध्ये दिव्यांग व्यक्ती देखील स्वतःच्या भरोश्यावर आपल्या व्हीलचेअरवर फिरू शकतो अशा प्रकारे इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. आमच्या सिनियर सिटीजनची व्यवस्था आहे, आमच्या मुलांची व्यवस्था आहे, योगासनाची व्यवस्था आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था इतक्या चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आज आरोग्य हे किती महत्वाचं आहे हे कोरोनाने आपल्याला समजवून सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना आरोग्य मिळण्याकरता या उद्यानाचा अतिशय चांगला उपयोग होणार आहे. 350 मीटरचं या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार झालाय, जो मला असं वाटतं अत्यंत मोठा आहे. खरं म्हणजे जवळजवळ 2.5 एकरामध्ये हे संपूर्ण उद्यान या ठिकाणी तयार झालाय. आणि मी नगरपालिकेला तारेंद्रजी आपल्याला ही विनंती करेन की हे उद्यान अतिशय चांगलं झालंय, पण याच्या मेंटेनन्सची देखील व्यवस्था आपण चांगल्या प्रकारे केली पाहिजे. अनेक वेळा आपण उद्यानं तयार करतो पण वर्ष 1.5 वर्षांनी ती सुकून जातात, कारण कोणी त्याच्याकडे लक्ष देणार नसतं. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की काही मोठ्या संस्थांनी एक एक भाग जर याचा हा देखरेखी करता घेतला तर मला असं वाटतं की या उद्यानाची देखरेख चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आपण WCLला देखील विनंती करू शकता, इकडे WCLचं मोठं काम आहे, त्यांना आपण विनंती करू शकता की त्यांनी मेंटेनन्स करताय उद्यान घ्यावं. पण उद्यानाच्या मेंटेनन्सची व्यवस्था जर आपण लावली तर हे उद्यान खरोखर या वणी शहराचं संपूर्ण पर्यावरण जे आहे त्याचं संतुलन राखणारं उद्यान म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रस्थापित करता येईल. मी या ठिकाणी आज जास्त बोलणार नाही, पण मला अतिशय आनंद आहे की एक सुंदर उद्यान या वणी शहराला तुम्ही दिलाय. तुमचं काम चांगलं आहे आणि चांगलं काम असलं बोतकुलवारजी तर जनतेचे आशीर्वाद वारंवार मिळतातच, त्यामुळे तुम्हाला काही चिंता करण्याचं कारण नाही. चांगलं काम करायचं, जनतेसमोर जायचं आणि आशीर्वाद घेऊन पुन्हा चांगल्या कामाला लागायचं. तशाच प्रकारचं काम तुम्ही करा, आशीर्वाद घ्या आणि पुन्हा कामाला लागा, एवढीच तुम्हाला सूचना करतो. आपण या चांगल्या कार्यक्रमाला छत्रपतींच्या नावानं जे उद्यान आहे त्या उद्यानाच्या आपण उद्घाटनाकरता या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जै।